आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात। नेबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। सावंतवाडी तालुक्यातील पारपोली फुलपाखरांचा गाव म्हणून घोषित झालाय। आता 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या फुलपाखरू महोत्सवात पारपोलीला फुलपाखरांचं गाव म्हणून मान्यता देण्यात येणार आहे। हे गाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय। सिंधुरत्न योजनेतून या महोत्सवाचं आयोजन पारपोली संयुक्त व्यवस्थापन समिती आणि सावंतवाडी वन विभाग यांच्या वतीनं करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। फुलपाखराचं गाव हा परमनंटली स्टेटस हा पारपोलीला राहील आणि पारपोली हे फुलपाखरांचं गाव राहील आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा जसं पुस्तकांचं गाव आहे, जसं कवितांचं गाव होणार आहे, तसं फुलपाखरांचं गाव म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे गाव प्रसिद्ध होईल। अशा तऱ्हेचा पूर्ण पैसे निधी हा सगळा या गावाला देण्यात येईल आणि पुढच्या काळामध्ये या गावाची पब्लिसिटी, त्यामध्ये वेगवेगळे नेचर इंटरप्रिटेशन सेंटर हे सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्फत बांधण्यात येईल। मी ग्रामस्थांनाशी विनंती केली की हे सगळं करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या जमिनी लागतील त्या तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला द्या, पैसे मी देतो आणि अतिशय सुंदर असं आपण हे फुलपाखरांचं गाव त्या ठिकाणी तयार करू। जेवढा DFO मागतील तेवढा सगळा निधी देणार। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।